गेले दोन दिवसापासून कोल्हापूरमध्ये उत्स्फूर्तपणे विविध चौकामध्ये या कार्यक्रमाचे होर्डिंग लावण्याचे नियोजन कोल्हापूरच्या सामान्य जनतेच्या वतीने करण्यात येत आहे। याचा एक भाग म्हणून काल पहिल्यांदा ऐतिहासिक शिवाजी पेठेतून याची सुरुवात झाली। उभा मारुती चौकात काल संध्याकाळी 6 वाजता निर्भय बनो या फलकाचं अनावरण झालं। संविधान जिवंत राहण्यासाठी आपण सर्वांनी आता निर्भय बनलं पाहिजे ही काळाची गरज आहे। आणि आमच्या या आव्हानाला प्रतिसाद देत मावळा कोल्हापूर या सामाजिक संघटनेने निरजकर तिकटीला या निर्भय बनोच्या फलकाचं आज या ठिकाणी अनावरण करण्याचं आयोजन केलं। मी सर्वप्रथम निरजकर तिकटी मंगळपेठ येथील मावळा कोल्हापूरच्या पदाधिकाऱ्यांचं विशेषतः उमेश पवार आणि त्याचे सहकारी जे नेहमी पुरोगामी विचार टिकण्यासाठी आमच्या हकेला ओ देऊन सदैव तत्पर असतात। गणपतीच्या वेळेला देखील यांनी स्वातंत्र्यसैनिकांची फोटो या सर्व मार्गावर लावून खरा स्वातंत्र्याचा इतिहास जपण्याचं काम केलं। आणि निश्चितपणे येणाऱ्या पिढीला तुमचा हा आदर्श प्रेरणादायी असेल। मी पुन्हा एकदा मावळा कोल्हापूरचं मनापासून आभार मानतो। या ठिकाणी फलकाचं अनावरण तुम्ही या ठिकाणी केलं आणि मी या ठिकाणी आमच्या सर्वांच्या ज्येष्ठ भारती पवार यांनी मनोगत व्यक्त करावं अशी मी विनंती करतो। काय तरी बोला एक चार